नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकिपी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरेंना शिंदेचा धक्का, परराज्यातील शिवसेना नेत्यांचे शिंदे गटाला समर्थन. लेट लतीफ डॉक्टर कर्मचाऱ्यांवर आता होणार कारवाई, प्रशासनाकडून बायोमेट्रिकची सक्ती. आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर लंपी सदृश आजाराची माहिती घेणे सुरू, जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभाग झाला सतर्क. शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना कोणाची, हा वाद न्यायालयात गेला आहे. शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी बंडखोर शिंदे गटाकडून हादरे देण्यात येत आहे. नुकतेच दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यामुळे डोकेदुखी वाढणार आहे. निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला द्यावे अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी न घेण्याची मागणी शिवसेनेची आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्दे न्यायप्रविष्ट आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर 5 न्यायाधीशांचे घटनापीठ नेमले आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापूर्वीच महाराष्ट्राबाहेरील जवळपास 8 राज्यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत 8 राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. न्यायालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरी शिवसेना सिद्ध करण्यासाठी संघटनात्मक बांधणी सिद्ध करावी लागणार आहे. शिवसेनेला गाळलेल्या गळतीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिला प्रवाशाचे चोरट्यांनी 4 तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स पळवली. महिला कुटुंबियासह राऊरकेला ते अहमदाबाद असा प्रवास करीत होती. दागिने असलेली पर्स डोक्याखाली ठेवून त्या झोपी गेल्या. झोपेत असताना चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली आहे. त्या पर्समध्ये 4 तोळे सोन्याचे दागिने होते, तसेच 2000 रोख रक्कम होती. ही घटना नागपूर स्थानकाजवळ लोखंडी पुलाजवळ उघडकीस आली आहे. उपराजधानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह इतरही महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिकची सक्ती होणार आहे. यामुळे विलंबा येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर बुधवारी टाकली गेली असून या लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाईही केली जाणार आहे. मेडिकल रुग्णालयात रोज सुमारे 2500 ते 3000, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोज सुमारे 1000 रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद केली जाते. दोन्ही रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची फौज आणि कोट्यवधींची यंत्रे असल्याने विदर्भाच्या विविध भागांसह शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातूनही अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येत आहेत. शासनाकडून येथील डॉक्टर कर्मचाऱ्यांना चांगले वेतन दिले जात असतानाही काही डॉक्टर सकाळी 8 वाजता बाह्य रुग्ण सेवेसाठी हजर राहणे अपेक्षित असताना विलंबाने येतात. विलंबाने येणाऱ्यात कर्मचारीही मागे नाही. दरम्यान मेडिकल प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या विलंबनावर नियंत्रणासाठी बायोमेट्रिक हजेरीचे 16 यंत्र खरेदी केले. हे यंत्र कार्यान्वित झाले असून गेल्या काही दिवसांपासून त्यावर हजेरीचा सरावही सुरू झाला आहे. या हजेरीनुसार सगळ्या विभागात प्रामुख्यावर त्यांच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद ठेवून सातत्याने विलंबाने येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर प्रशासन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणार आहे. बायोमेट्रिक हजेरीच्या धाकामुळेच मेडिकल रुग्णालयासह त्याच्या अत्यारेखित असलेल्या व्यवसायोपचार महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय, परिचर्या महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी वेळेवर सेवेवर येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। दक्षिण गडचिरोलीतील खराब रस्त्यामुळे एका 8 महिन्याच्या आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागलाय। प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झालाय। जुली दिलीप तलांडी असे मृत महिलेचे नाव असून खराब रस्ते आणि संपर्काचे साधन नसल्याने हे प्रकरण 1 आठवड्यानंतर पुढे आले। तालुका मुख्यालयापासून 70 किलोमीटर लांब असलेल्या चिकटवेली या गावात 3 लहान मोठे नाले पार करून जावे लागते। अनेक वर्षांपासूनची रस्ता बनविण्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही। अशातच 6 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जुरी तलांडी या महिलेला प्रसूती कळा सुरू झाला। तिला 35 किलोमीटर जवळील कमलापूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी पती आणि नातेवाईक ट्रॅक्टरने निघाले, मात्र खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर खड्ड्यात रुतले, त्यामुळे उशीर झाल्याने जुरीने वाटेतच प्राण सोडले। कुटुंबियांनी अर्ध्यातूनच तिला घरी परत नेऊन दुसऱ्या दिवशी अंत्यविधी पार पाडला। विशेष म्हणजे आठवडाभर याबाबत कुणालाच माहिती नव्हती। जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापूरच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळले, तेव्हा त्यांनी कसेबसे चिकटवेली गाव गाठून माहिती घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले। खराब रस्त्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील 2 गावांमध्ये दिसून आली आहेत। जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून कामठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग देखील या आजाराला घेऊन सतर्क झाले असून ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर या आजाराची माहिती घेणे सुरू आहे। लंपी सदृश आजारावर पूर्वनियोजित तयारी करण्यात आलेली आहे। कामठी तालुक्यात सध्या या आजाराचे एकही रुग्ण नसून तरी खबरदारी घेत प्रशासन सज्ज झालेलं आहे। या आजाराला न घाबरता शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। जनावराला ताप, नाक वाहणे व शरीरावर फोड सारखे निशाण असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टराला संपर्क करून याची माहिती द्यावी। हा आजार उपचारादरम्यान बरा होऊ शकतो। लंपी रोगाचा मानवी शरीरावर काही परिणाम होत नाही, तर अशा वेळेस शेतकऱ्यांवर, दूध व्यावसायिक, पशुपालकांनी या आजाराला घाबरण्याची गरज नसल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर पाटील। लंपी चर्मरोग हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की नागपूरमध्येही याचा शिरकाव झालेला आहे। कालच आपल्या इथे सावनेर येथे बडेगाव आणि उमरी ह्या 2 ठिकाणी त्याचं एपिसेंटर जाहीर केलेलं आहे आणि लसीकरणाची तिथे कार्यक्रम सुरू झालेला आहे। टीम आपल्या सज्ज झालेल्या आहेत। RRT आपली जिल्हा लेवलची तयार केलेली आहे आणि 3 तालुक्याच्या टीम त्या ठिकाणी आज लसीकरण करत आहे। त्याच अनुषंगाने आपल्या इथे कामठी येथेसुद्धा आपण ह्या रोगाची माहिती घेत आहे आणि आपल्याकडेही RRT तयार आहे। इनकेस जर काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जे आहे त्यांना जर काही असे लक्षणं दिसले लंपी आजाराचे, म्हणजेच ताप असेल, अंगावर फोडे असतील, नाकातून स्त्राव वाहत असेल, काही जनावरांमध्ये पायावर सुजन येते या आजारामध्ये, अशा प्रकारची लक्षणं जर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर म्हणजे प्रायव्हेट ट्रीटमेंट करणारे काही पशुवैद्यक असतील त्यांना जर दिसून आले तर त्यांनी आम्हाला तुर्तास आम्हाला पशुसंवर्धन विभागात पंचायत समिती येथे कळवावे।
आमच्या टीममध्ये सर्वांना आपण ही माहिती दिलेली आहे. तसंच तहसील ऑफिस, आपलं पंचायत समिती ऑफिस, इथे पण याची माहिती दिलेली आहे. ग्रामपंचायत लेवलला सर्व सचिवांना आपण हे कळवलेले आहे की गोठ्यांची फवारणी तशीच जनावरांची फवारणी करून घ्यायची आहे. वीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. भारतातील चित्ताच्या आगमनाला आता सुमारे 50 तासांचा कालावधी शिल्लक असून नामिबियातील चित्ते बोईंग मध्ये बसण्यासाठी सज्ज झाले आहेत. नामिबियाची राजधानी विंडहोक इथून शुक्रवारी विमान भारताकडे कूच करेल. चित्त्याच्या स्थलांतरासाठी या विमानात विशेष बदल करण्यात आले आहेत. भारतात येणाऱ्या 5 नर आणि 3 मादी चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले. हे विमान अल्ट्रा लॉंग रेंज जेट असून 16 तासापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते इंधन भरण्यासाठी न थांबता नामिबियाहून थेट भारतापर्यंत उड्डाण करू शकेल. वैज्ञानिक शोधाला चालना देण्याच्या उद्देशाने अमेरिका आधारित आंतरराष्ट्रीय विविध विषयांसंबंधित व्यावसायिक सोसायटी एक्सप्लोअर क्लबने हवाई मोहिमेला ध्वजांकित मोहीम असे नाव दिले आहे. या विमानाची संपूर्ण व्यवस्था पाहणारे ॲक्शन व्हिएशनचे अध्यक्ष मार्कर आणि हॅमिश हार्डिंग हे या मोहिमे एक्सप्लोअर क्लबचा ध्वज घेऊन जातील. या संपूर्ण मोहिमेनंतर हा ध्वज न्यूयॉर्क मधील क्लबच्या मुख्यालयात संग्रहित केला जाईल. या मोहिमेत नामिबियातील भारताचे उच्चायुक्त प्रशांत अग्रवाल, प्रकल्प चित्ताचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्र देव विक्रम सिंग झाला, भारतीय वन्यजीव संस्थेचे अधिष्ठाता सनत कृष्णा मुलिया, चित्ता संवर्धन फाउंडेशनचे संस्थापक लॉरी मार्कर, कार्यकारी संचालक एली वॉर्कर यांच्यासह 8 अधिकारी आणि तज्ञ या मोहिमेदरम्यान नामिबियाच्या चित्तांवर देखरेख करतील. विदर्भ व मराठवाडा विकास मंडळांना मुदतवाढ दिली नाही म्हणून 2.5 वर्षे महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवणारा आणि मंडळाला पुनर्जीवित करण्यासाठी आग्रही असणारा भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊन 2.5 महिने झाले तरी मंडळाबाबत काही निर्णय घेत नाही, त्यामुळे भाजपचे विदर्भ प्रेम वेगळी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील मागास भागाच्या विकासासाठी स्थापन विदर्भ मराठवाडा विकास मंडळाचा कार्यकाळ 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आल्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली नव्हती. या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. पक्षाच्या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत ते विदर्भ विरोधी असल्याचा आरोप यावेळी केला होता. विधिमंडळ अधिवेशनात या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. पुढे मंडळाला मुदतवाढ देण्याचा संबंध विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीशी जोडण्यात आल्याने राजकारण तापले होते. अखेर महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या टप्प्यात 29 जून 2022 रोजी मंडळांना मुदतवाढीचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गट भाजप युतीने सरकार आले. विकास मंडळासाठी आग्रही असणाऱ्या भाजपकडून मंडळे पुनर्जीवित करण्यासाठी तातडीने हालचाली होणे, राज्यपालांकडे शिफारस करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे व केंद्राकडून त्याला मंजुरी मिळवून देणे अपेक्षित होते. 2.5 महिन्याच्या काळात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले, मात्र विकास मंडळाचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर असल्याचे दिसून आले नाही. याउलट सरकारने विधान परिषदेवर नियुक्तीसाठी पूर्वीच्या सरकारने पाठवलेली सदस्यांची यादी रद्द करण्यासाठी तत्परता दाखवली. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.